विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण सूट वरील उदाहरणे पाहिली. आता या व्हिडिओ मध्ये आपण कमिशन आणि आडत या दोन संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. तर या दोन संकल्पना ज्या आहेत त्या तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तर उपयोगी ठरणारच आहे, त्याचबरोबर पुढील जीवनामध्ये सुद्धा नक्कीच उपयोगी ठरतील. तर विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपला माल ग्राहकापर्यंत विकणे शक्य नसते. अशा वेळेस ती कंपनी किंवा उत्पादक हे काम कोणा व्यक्तीमार्फत किंवा संस्थेमार्फत करून घेतले जाते आणि त्या व्यक्तीला किंवा संस्थेला रकमेच्या स्वरूपामध्ये काहीतरी मोबदला दिला जातो आणि या रकमेला कमिशन असे म्हणतात. आणि हे काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला कमिशन एजंट असे म्हणतात. तर तुम्हाला मार्केटिंग म्हणजे काय हा चांगल्या प्रकारे माहिती झालेला आहे. तर मार्केटिंगमध्ये विविध कंपन्यांचे जो काही माल असतो तो या मार्केटिंग करणाऱ्या लोकांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो आणि त्यासाठी या कमिशन एजंटला कंपनीकडून कमिशन दिले जाते. त्यानंतर अडत म्हणजे काय ते पाहूया. तर शेतमालाची विक्री करताना कमी उत्पादन करणारे शेतकरी आपला माल स्वतः बाजारात नेऊन विकतात, पण जास्त उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र हे प्रत्येक वेळेस शक्य होत नाही. अशा वेळेस हे शेतकरी काय करतात तर मध्यस्थी शोधतात. आणि हा मध्यस्थी जो असतो तो व्यापाऱ्याला शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी नेऊन विकतो आणि या मध्यस्थाला अडते असं म्हणतात. आणि त्या कामाच्या मोबदल्यास काहीतरी रक्कम त्या ठिकाणी त्या अडत्याला दिली जाते आणि त्या रकमेला अडत असे म्हणतात. आणि ही जी अडत असते ती टक्केवारीमध्ये दिली जाते. तुम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे की तुमच्या तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि या बाजार समितीमध्ये द्राक्ष, कांदे, बटाटे, डाळिंब यासारखी जी काही ठोक माल असतात ते त्या ठिकाणी त्याची विक्री होते आणि त्या विक्रीमध्ये अडत्या जो आहे ते महत्वाची कामगिरी त्या ठिकाणी करत असतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला अडत मिळत असते. तर या दोन संकल्पनांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता यावरील उदाहरणे कशी सोडवायची ती आपल्याला पुढील व्हिडिओमधून पाहायची आहे.